नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राजहंसगड येथील किल्ल्यावरील विकास कामाचे व श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळा दोन वेळा होणार आणि एक मोठा इतिहास रचला जाणार असेच म्हणावे लागेल। राजहंसगड पर्यटक स्थळ म्हणून साऱ्यांचेच लक्ष आता वेधू लागले आहे, पण हे पर्यटन स्थळ बनण्यास कोणकोणत्या लोकप्रतिनिधींचे पाठबळ किंवा खरोखरच हे सारे घडवून कोण आणले हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात घर करून आहे। सध्या या नात्या कारणावरून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा व विकास कार्याबद्दल भाजप आणि काँग्रेस यामध्ये गेल्या 10-15 दिवसांपासून अधिकच आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। यामुळे सरकारी उद्घाटन सोहळा शासकीय पद्धतीने येत्या 2 मार्च रोजी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तर ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेबाळकर यांनीही यापूर्वीच येत्या 5 मार्चला भव्य दिव्य असं लोकार्पण सोहळा करण्याचं नियोजन केले आहे। या उद्घाटन सोहळ्याला कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनाही सोहळ्याला आमंत्रित केल्याचेही वृत्त आहे। या साऱ्या प्रकारामुळे राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती उद्घाटन लोकार्पण सोहळा 2 वेळा होणार असल्याचे स्पष्ट चित्र झाले आहे। यामुळे हा इतिहास म्हणावा लागणार आहे। नुकताच आमदार रमेश जारकीहोळी व माजी आमदार संजय पाटील सह भाजप नेत्यांनी राजहंसगड किल्ल्याला भेट देऊन चाललेल्या कामाबद्दल पाहणी करून हे सरकारी काम असल्याने प्रोटोकॉल बाह्य उद्घाटन करू नये यासाठी म्हणून आमदार रमेश जारकीहोळी व संजय पाटील यांनी विद्यमान आमदारावर जोरदार शाब्दिक हल्ला करत प्रोटोकॉल प्रमाणेच उद्घाटन सोहळा पार पाडावा यासाठी खटापिटा चालवला आहे आणि तोही निश्चित केला गेल्याचे खात्रीदायक समजलं आहे। पण ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मीताई हब्बाळकर ह्याही गप्प बसल्या नसून यांनीही येत्या 5 मार्च रोजी उद्घाटन सोहळा भव्य दिव्य करण्याचे निश्चित केल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे। पण सरकारने नियोजन केलेल्या 2 मार्चच्या उद्घाटन सोहळ्याला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेबाळकर व रमेश जारकीहोळी हे एकाच व्यासपीठावर आमने सामने असणार का हा मात्र साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे। सरकारी उद्घाटन सोहळ्याला आमदार लक्ष्मीताई हेबाळकर उपस्थित राहणार का हाही प्रश्न आहेच। राजहंसगड छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण सोहळ्यासंदर्भात भाजप नेत्यांची बैठकही पार पडली आहे। आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली आहे। या बैठकीला भाजपा माजी आमदार संजय पाटीलसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। येत्या 2 मार्च रोजी राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार असल्याचंही समजते। यामुळे सरकारी या लोकार्पण सोहळ्याला लक्ष्मीताई व रमेश जारकीहोळी आमने सामने पाहायला मिळणार का हा प्रश्न साऱ्यांच्या मनात घर करून आहे। कन्नड आणि सांस्कृतिक विभागातून मिळालेल्या 50 लाखाच्या अनुदानातून आमदार लक्ष्मीताई हेबाळकर यांनी विकास केल्याने ह्याही येत्या 5 मार्च रोजी लोकार्पण सोहळा स्वतंत्र करण्यास सज्ज झाले आहेत। हे सारे खरे असले तरी भाजप आणि काँग्रेस यातील वाद वाढतच चालला आहे। एकूणच राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यासंदर्भात राजकारण तापतच चालले आहे।